हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं द क्रेझी फूडी नीलम्या चॅनल मध्ये. खूप दिवसानंतर आज आलेली आहे मुंबईला. फायनली मी पोहोचलेली आहे मुंबईमध्ये आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं गावाला, कोल्हापूरला जाऊन, आणि भारी वाटलं एकदम. खूप दिवसानंतर एवढी मोठी सुट्टी भेटली होती मला, नाहीतर 8 दिवसामध्ये किंवा असं 8-10 दिवसामध्ये मी रिटर्न यायची कधी पण जायची तेव्हा. आणि ह्या टायमाला मला जवळजवळ मी मला वाटते 20-25 दिवस तरी आरामात राहिली आहे आणि ही खूप मोठी सुट्टी होती माझ्यासाठी. मी कधीच असं एवढे दिवस राहिली नाहीये गावी, आणि गावी जाऊन आली आणि आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल किंवा मग अगोदरचे 2-3 व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर त्यामध्ये पण मी बोलली होती की माझी तब्येत डाऊन आहे वगैरे. तर गावचं कसं, गावी गेल्यानंतर एवढे दिवस मला काही नाही झालं, पण गावावरून यायच्या आधी 2 दिवस बरोबर म्हणजे पाण्यामध्ये फरक पडतोच ना इकड तिकडच्या, तर एकदम सर्दी आणि डोकं एकदम जाम झालं. आणि त्यामध्ये मी ते ब्लॉग बनवायला गेली होती एका ठिकाणी, चित्री प्रकल्प म्हणून आहे डॅम, तर तिकडे हवा एवढी सुटली होती की त्याच्यामध्येच मला अजून जास्त झालं. आणि मग अजून पण माझा आवाजवरून तुम्हाला समजतच असेल, अजून मी प्रॉपर अशी रिकवर नाही झाली आहे, पण तरी पण आहे ठीक, म्हणजे एवढं पण काही त्रास नाही होत आहे, फक्त सर्दी आणि डोकं थोडंसं जाम झालंय. आल्या आल्या मी रात्री इंजेक्शन घेऊन आली, जाऊन डॉक्टरकडे गेली इकडे आल्यानंतर, आणि मग इंजेक्शन घेतलं आणि मेडिसिन वगैरे खाल्ल्या. तर आत्ता थोडंसं ओके वाटतंय आणि आता मी तुम्हाला इथून पुढे दाखवेन की गावावरून काय काय आणलंय, ते सगळं मला कशा प्रकारे ठेवायचं आहे सगळं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण एकदा गावी जाऊन आल्यानंतर पाठीमागे कोणी जेंट्स असेल, आता विधू आणि मी गेली तर तिचे पप्पा घरी होते, पण ते कसं एवढं नाही ना, म्हणजे लेडीज ज्या असतात घरच्या त्या त्यांचं काम वेगळं असतं आणि जेंट्स कसं कामावरून येणं, बिचारे तेच आधी थकून येतात आणि त्यात आणि घरचं काही करणं म्हणजे म्हणजे प्रश्नच नाही तो. तर ते सगळं स्वच्छता वगैरे आहे, आता मी जरा एक दिवस आरामच केला आणि मग आता आजपासून मी ते सगळं आता व्यवस्थित ठेवणार आहे. जे काही सामान मी गावावरून घेऊन आलेली आहे, आईने काय काय दिले तुम्ही आता बघालच की आईचं प्रेम किती असतं मुलीवर आपल्या, तर ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेलच. आणि खूप सारं सामान आणलंय, ते सगळं आता मी अरेंज करून ठेवते, सगळं भरून ठेवते जे काही आहे. काही मला थोडं तांदूळ वगैरे आहेत ते आईने तिकडूनच साफ करून दिलेत, काही मला आता करायचे आहेत. मग इथून पुढे अजून 4 दिवस जातील माझे हे सगळं व्यवस्थित ठेवायला, कारण सामान पण आहे तेवढं. तर आता इथून पुढचं ब्लॉगमध्ये मी तेच दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने सगळं ठेवणार आहे घरचं, हे जे काही घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत आहात मला, इथून पुढे पण असाच देत राहा. जर तुम्ही व्हिडिओ माझा फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ऑलरेडी केलं असेल सबस्क्राईब तर बेल आयकनची घंटी जी बटन आहे ते असं प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करत जाईन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही ते व्हिडिओ मस्तपैकी एन्जॉय करू शकाल. तर चला तर मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की मी हे सगळं कसं ठेवते आहे, घरातलं सामान वगैरे जे गावावरून घेऊन आलेली आहे. पहिला मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत असेच राहा. पहिला तर ह्या भाज्या बघा, ह्या सगळ्या शेतातल्या आहेत आमच्या. तिकडे ब्लॉगमध्ये तर तुम्ही सगळं बघितलेलंच आहे की किती काय काय मी दाखवलेलं होतं तुम्हाला. आणि हे बघा, हे लिंबू, ह्या ज्या आहेत त्या दिडग्याच्या शेंगा आहेत, ह्याला दिडग्याच्या शेंगा म्हणतात. आणि ते आता मिस्टर बसून आपले त्याच्या शेंगा सोलत बसलेत आणि हा सगळा पसारा इकडेच ठेवलेला आहे.
आता मी ना हा गावावरून मसाला आणलेला आहे, म्हणजे आमच्याकडे याला चटणी बोलतात, लाल चटणी, तर ती आणलेली आहे आणि बहिणीने बनवून दिलेली आहे. ही पूर्ण वर्षाची चटणी माझी गावावरून आणलेली असते. तर हे बघा, हे तिला ना मोठा असा डब्बा भेटला नाही, तर तिने ह्या डब्यामध्ये एकदम दाबून दाबून भरलेली आहे. तर तशीच ठेवली तर ती खराब पण होऊ शकते, त्यामुळे मी माझ्याकडच्या डब्यामध्ये ती अशी सैल करून ठेवते. फ्रेंड्स, तुम्ही पण असा एक वर्षाचा मसाला एकदम मिक्स करून ठेवत असाल तर माझा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी घरगुती किचनच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. असा मसाला जर एकदम करून ठेवत असाल एका वर्षाचा गरम मसाले मिक्स करून, तर त्याच्यामध्ये जो बिब्बा असतो ना तो घालून ठेवायचा, नाहीतर मग त्रिफळ म्हणून भेटतं ना, तर ते घालून ठेवायचं, जेणेकरून आळी लागणार नाही. आणि आपल्याला रोजच्या जेवणासाठी लागणारा मसाला थोडासा खाली काढून ठेवायचा आणि बाकी ह्याला कडेनं पण थोडंसं असं न्यूजपेपर बांधून हा असाच पॅक करून चांगल्या व्यवस्थित ठिकाणी हा ठेवून द्यायचा. तर इथे मी हा सगळा काढून घेतलेला आहे मसाला. तुम्ही बघू शकता तो डब्बा एवढासा दिसत होता, पण त्याच्यामध्ये मसाला खूप दाबून भरलेला आहे. त्याचं पॅकेट दिलेलं आहे गावावरून बहिणीने. तर ह्याचा मी भडंग बनवून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, कोल्हापुरी स्टाईल कसा भडंग बनवायचा त्याची रेसिपी उद्या शेअर करेन मी. आणि हे बघा, हे पापड आता मी जे तुमच्यासमोर आता भरून ठेवले, ह्याच्यामध्ये बघा आपले साबुदाण्याचे पापड आहेत, पुरडुया आहेत, त्याप्रमाणे हे हंडी पापड आहेत इकडे, आणि हे आहेत ते सांडगे बोलतात ह्याला, त्याची पण भाजी बनवली जाते. तर हे सगळं माझा स्टॉक आहे गावावरून आता मी घेऊन आलेली आहे. आणि त्याप्रमाणे हे तांदूळ आहेत, हे तांदूळ मला आत्ता बहिणीने दिलेले आहेत गावावरून. हे बघा, हे पण तांदूळ छान आहेत, बारीक एकदम. तर हे तांदूळ आहेत ते, आणि तिच्या शेतातले आहेत, तर तिने हे मला आत्ता दिलेले आहेत. आणि हे तांदूळ आहेत ते अगोदर जे मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत, माझ्या सासरवरून दिलेले होते, मिस्टर गेलेले त्यावेळी. तर आता मी हे अगोदरचे आहेत म्हणून मी हे आता यूज करायला घेणार आहे, म्हणजे खायला मी हेच चालू करणार आहे, कारण हे अगोदरचे आहेत. आणि हे एक असे गावावरून आजीने माझ्या सगळं नीट करून दिलेले आहेत, साफ करून दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये मग फक्त मला दुसऱ्या एका अशा ड्रममध्ये हे भरून ठेवणार मी, आणि त्यामध्ये मोठं मीठ आपलं असतं ना जाडवालं मीठ, ते त्याच्यामध्ये मिक्स करणार, जेणेकरून कुठली आळी वगैरे लागणार नाही. गावच्या साईडला असंच करतात, मोठं मीठ असतं ते तांदळामध्ये मिक्स करून ठेवतात. बोरिक पावडर असते ना ती पण लावतात, पण ती लावल्यावर कसं व्यवस्थित आपल्याला बनवताना भात 3-4 टाईम स्वच्छ धुवावा लागतो, तर चुकून जरी 1-2 टाईम झाला तर रिस्क नको आहे. त्याच्यामुळे कसं मी ह्याच्यामध्ये मोठंवाले मीठ घालून ठेवणार आहे. हे नीट करून आणलेले आहेत, मला आता हे नीट करायची गरज नाही, आईने सगळं ते काम करून दिलेलं आहे माझ्या आजीने. आणि इकडे हा जो मसाला माझा मी आता तुमच्यासमोरच भरून ठेवला, हावाला हा मसाला भरून ठेवला, पिठं दिलेली आहेत करून. आणि फ्रेंड्स, त्याचप्रमाणे हे पीठ बनवून दिलेलं आहे, नाचणीचं पीठ आहे, बहिणीने बनवून दिलेलं आहे. कधीतरी नाचणीची पण भाकरी खाल्लेली आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते आणि थंड असते शरीरासाठी ती, तर हे नाचणीचं पीठ आहे. त्यानंतर इकडे बघा, हे आहे गव्हाचं पीठ आहे, इकडे गव्हाचं पीठ पण गावावरून दिलेलं आहे आणि ज्वारीचं पण पीठ आहे. तर हे सगळी पीठं आणि हे सगळं सामान आता मला भरून ठेवायचं आहे. आणि अजून पण खूप सारं भाजीपाला, गावच्या कोंबडींची अंडी आणि खेकडे, तर तुम्हाला मी आता दाखवेन असते खेकडे, हे सगळं काही मी घेऊन आलेली आहे गावावरून. आणि अजून पण खूप सारं काय काय दिलेलं आहे ते मी आता सगळं फ्रीजमध्ये, जे काही भाजीपाला आपला असतो तो सगळा फ्रीजमध्ये ठेवला आहे. आणि इकडे बघा काय आणलं आहे, तर हे आहे खेकडे. तर हे असं माझी आई प्रत्येक वेळी मी जेव्हा येते किंवा मग असं पण मध्ये मध्ये ती अशी ट्रॅव्हल्समधून वगैरे असं हे खेकडे जे असतात ते तेलामध्ये तिखट मीठ टाकून असे बिना पाणी घालता असं परतवून देते, जेणेकरून ते मुंबईपर्यंत येईपर्यंत तसेच राहतात आणि मग आपल्याला ते इकडे आल्यानंतर परत त्याचा रस्सा बनवता येतो. तर बघा, मी इथे रस्सा बनवलेला आहे खेकड्याचा आणि कोणाकोणाला आवडतो त्यांनी नक्की या घरी रस्सा प्यायला, खेकडे खायला. तर मला तर खूप आवडतो, विदूचं तर खूप फेवरेट आहे. आणि सर्दी वगैरे असेल ना तर आमच्या गावी ना खेकड्याचा रस्सा हमखास बनवतात आणि तो पिल्यानंतर जरा सर्दी वगैरे अशी जाते असं बोलतात. तर मी पण आता मस्त दाव मारणार आहे. आणि त्यानंतर बघा, जो भाजीपाला मी दाखवला तो मी आता सगळा फ्रीजमध्ये ठेवला होता. तर इकडे काकडी आहे आमच्या शेतातली, त्यानंतर हे घराच्या पाठीमागे वांग्याची रोपं लावली आहेत, त्याला ही अशी वेल वांगी आलेली होती, शिराळा आहे इकडे. आणि इकडे पालेभाजी पण आईने दिलेली आहे, ही कांगोनीची भाजी आहे, मिस्टरांना खूप आवडते, तर आई कुठून ना कुठून तरी आणून ती देतेच दरवेळी.
आणि ही बघा हे लिंबू आहेत, जे लिंबूचं झाड माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आहे आमच्या शेतातलं. त्यानंतर इकडे हे इकडे मिरची आणि सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि इथे बघा हे ज्या शेंगा दाखवल्या ना दीडग्याच्या मी बोली, त्याचे दाणे मिस्टरांनी काढून ऑलरेडी ठेवलेले आहेत हे सगळे. आणि ह्याची आमटी आणि भाजी पण खूप छान लागते. त्यानंतर हे कढीपत्ता आहे खूप सारा, असा पिशवीमध्ये पॅक करून ठेवला आहे, ते खूप दिवस आता मला जाईल कढीपत्ता. आणि इकडे खालच्या लास्टच्या कप्प्यामध्ये मी इकडे आपल्या परड्यामधली जी कारली होती ती ठेवलेली आहेत. आणि इकडे बघा पिशवीमध्ये आपल्या आळूवडीची पानं आणलेली आहेत मी, आणि हळदीची पानं आणलेली आहेत पातोळ्या बनवण्यासाठी. आणि ही आता अशीच खूप म्हणजे 8-10 दिवस आरामात राहतील. आणि ही बघा कारली आपल्या वेलाची, गावी तरी कारली खूप खाल्ली म्हणजे खूप लागत होती. आणि सारखी आई पण असं गल्लीमध्ये सगळ्यांना वाटत पण होती, सगळ्यांच्या घरी अशी 5-6 कारली अशी सगळ्यांना तिने दिली, कारण खूप सारी वेलाला कारली लागली होती. आणि त्यानंतर बघा हे सगळं असं भाजीपाला माझा आता भरलेला आहे, मला 1 आठवडा तरी जाईल आरामात. आणि इकडे बघा ही अंडी घरच्या कोंबडीची आहेत आमच्या, पिठामध्ये आईन घालून दिली होती. थोडी अंडी आल्यानंतर विधून आणि तिच्या पप्पाने बॉईल करून खाल्ली पण. आणि हे लोणचं आहे जे घरच्या लिंबूचं आईने घातलं होतं, ते थोडं मी घेऊन आली, आईने दिलेलं आहे मला. आणि त्यानंतर फ्रीझरमध्ये बघा फ्रेंड्स, ह्या 2 बॉटल ज्या दिसत आहेत त्या कसल्या आहेत माहिती आहे का तुम्हाला? जो चीक असतो आपण खरवस बनवतो ना, तर त्याचा हा चीक आहे, तर तो आईने दिलेला आहे, खूप आवडतो मला. तर ही बघा 2 एक मोठी बॉटल 1 छोटी बॉटल घेऊन आलेली आहे. ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे. हे बघा हे तूप पण मी गावावरून आणलेलं आहे, गावचं असं फ्रेश तूप आहे हे. तुम्हाला मी दाखवते थोडं खोलून असं. हे बघा हे गावचं तूप आहे, येताना मी असं 1 किलो तरी घेऊनच येते, कारण आपल्याला इकडे लागतंच तूप. तर गावच्या गावाला कसं एकदम फ्रेश आणि आपलं घरचं तूप भेटतं, तर मग मी हे आता येताना घेऊन आली आहे. आणि माझी वहिनी म्हणजे भावाची बायको पण घरीच तूप करते काढते, तर मग येताना ती मला देतेच दरवेळी. तर हे मी घेऊन आलेली आहे गावावरून. इकडे ही तुपाचा डब्बा आहे. हे बघा हे जे आपण पापड आता मगाशी भरले ते सगळे, आणि हा आपला मसाल्याचा डबा. तर हे इकडे हे शेंगदाणे पण गावचेच आहेत. इकडे बघा विदूचं काय चाललंय. विदू काय बनवते? टिट्टू कोण आहे ग? फ्रेंड्स तुम्हाला लवकरच समजेल, आमच्याकडे एक नवीन पाहुणा आम्ही गावावरून आणलाय, तर तो कोण आहे ते तुम्हाला मी लवकरच दाखवेन. विदूने बघा त्याच्यासाठी छोटंसं असं हाऊस बनवलंय, आणि त्याचं नाव पण हाऊसवर ठेवलं आहे ह्या टिट्टू म्हणून. तर तुम्ही मला गेस करून सांगा की टिट्टू कोण असेल, म्हणजे कोण आलाय आमच्याकडे नवीन पाहुणा. म्हणजे एवढा छोटा बॉक्स बनवला आहे, तर मग नक्की ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्या पाहुण्याला ठेवणार आहोत ते पण सांगा. हे बघा इकडे छोट्याशा विंडो. अजून काही बनवायचं आहे का तुझं? नाही झालं. इकडे अशी विंडो बनवली आहे, बॅक साईडला विंडो बनवली आहे इकडून. आणि हे टिट्टूसाठी हाऊस बनवलंय, जस्ट बनवलंय, त्याच्यामुळे बघा कलर लागतोय अजून, म्हणजे सुकलं नाही आहे प्रॉपर. अजून तिचं काम चालूच आहे. बाबू झालंय काम? नाही चालू. हाय कधी व्हायचं? बघा हे घर बनवलेलं आहे, असं इथून ओपन करायचं आहे, इथून उघडायचं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये नवीन पाहुणा जाणार आहे. तर आता आपण तुम्ही आधी गेस करा सगळ्यांनी की कोण असेल, बघूया कोण खरं म्हणजे कोणाला समजते की हे कोणासाठी घर बनवलेलं असेल. मला कमेंटमध्ये सांगा की कोणासाठी हे घर बनवलं आहे. आणि नाव बघा टिट्टू, आणि नाव पण कसं आहे ते मला सांगा. टिट्टू नावावरून ते नक्की कोणाचं नाव असेल, म्हणजे गेस करा तुम्ही की कशासाठी हे घर बनवलं आहे विदूने. आम्ही गावावरून एका पाहुण्याला घेऊन आलेलो आहे. विदूचा अवतार बघा कसा झालाय घर बनून. हात दाखव. हे सगळं पेंट बिंट तिने केलंय आता. तर आता बघा मग पुढे व्लॉगमध्ये काय होतंय अजून. आणि हे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी नाही सांगणार आहे नक्की पाहुणा कोण आहे आमचा. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगेनच कोण आलं आहे आमच्या घरी नवीन पाहुणा. तर नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका फ्रेंड्स. आणि आधी मला कमेंटमध्ये सांगा हे घर कशाचं बनवलेलं आहे विदूने, म्हणजे कशासाठी कुठला पाहुणा असेल, म्हणजे
आपल्याकडे आणतात ना आपण पेट आणतो, छोटा कुत्रा आणतो, मांजर आणतो, तर हे नक्की कशासाठी असेल? कारण एवढं छोटं तर आपण त्याच्यासाठी नाही आणू शकत ना, तर मग तुम्ही गेस करा काय असेल. इथे गावावरूनच ही तुळस आणलेली आहे, ती मी लावून घेतली आता इकडे कुंडीमध्ये. इकडे कढीपत्ता घेऊन आलेली आहे, कारण पाठीमागे खूप कढीपत्त्याची आणि घराच्या आजूबाजूने तुळसच तुळस असते गावी. आणि ही बघा, हे अगोदरचं झाड आहे माझं, आणि ही तुळस मी लावून घेतली. खूप सारी रोपं आणलेली आहेत, आणि फ्रेंड पण घ्यायला यायची आहे गायत्री, तर तिच्यासाठी पण थोडी रोपं ठेवलेली आहेत मी. आणि फ्रेंड्स, हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत एकदम